तोजी पालकर ज्यांना प्रति शिवाजी म्हणून ओळखलं जायचं औरंगजेबाने त्यांचं धर्मांतर करून घेतलं त्यांना मोहम्मद कुली खान नाव दिलं मुघल सेवेत सामील करून घेतलं आणि काबूलकंदारच्या मोहिमेवरती पाठवून दिलं धर्मांतर करण्यामागे एक महत्त्वाचं कारण होतं की त्यांना माहिती होतं की हा व्यक्ती छत्रपती शिवरायांचा आहे आणि जो व्यक्ती छत्रपती शिवरायांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे तो कधी गुलामी किती दिवस करणार आहे आज आपल्याकडे राहील आणि उद्या परत जर स्वराज्याची ज्योतमानामध्ये पेटली तर गुण जाईल पण याचं जर आपण धर्मांतर केलं तर याच्या मनात किती जायची इच्छा असली तरी यांचा समाजाला कधी स्वीकारणार नाही जखमावरून आपल्याकडेच राहावं लागेल पण झालं याचं उलटंच ज्यावेळेस हा मोहम्मद कुली खान म्हणजे नेतोजी पालकर छत्रपती शिवरायांच्या शरणाच गेले आणि त्यांनी सांगितलं की राजे मला परत स्वराज्यात यायचं आहे त्यावेळेस महाराजांनी कुठलीही धर्मसभा भरवली नाही कोणालाही विचारलं नाही की याला माझ्या स्वराज्यात घेऊ का महाराजांना फक्त एक माहिती होतं की माझा माणूस मला माझ्या स्वराज्यात स्वधर्मात परत पाहिजे महाराजांनी त्यांना परत शुद्ध करून हिंदू धर्मात घेतलं आज एकविसाव्या शतकातसुद्धा ही व्यवस्था मान्य नाही आहे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी ते करून दाखवलं